मिरजेच्या शिवाजी रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून 27 कोटींच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मिरजेतील शिवाजी रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा पाहणी केली आहे. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून 27 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. अतिक्रमण काढून 22 मीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. गेले अनेक वर्षे या रस्त्याच्या कामावरून विरोधकांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवाजी रस्त्याचा विषय कधी संपणार असा सवाल नागरिक करत होते. त्यामुळे मंगळवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली आणि लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगितले. विषय मिरजेतला पेंडिंग राहिलेला शहरातला विषय की छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा विषय हा पेंडिंग राहिला होता. बऱ्याच वर्षापासून हा पेंडिंग होता, पण तो आता मार्गी लागला. आज आपले कोल्हापूरचे नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, नगरपालिकेचे अधिकारी असतील, रेल्वे सीबीचे अधिकारी, त्या माध्यमातून आपण सगळी चर्चा करून हा रस्ता आता 1 महिन्याच्या त्याचं टेंडर होईल. 1 महिन्याचं होईल, 1 महिन्यामध्ये टेंडर याचं होईल आणि ज्या प्लेट सगळ्या मुंबईला पडवायची अपडून त्याचं पडवायचं आपल्याला. आणि ह्या दृष्टिकोनातून हा रस्ता लवकर व्हावा. आज सरकसाहेब आणि इथे उपायुक्त असतील किंवा भूलेपाचे अधिकारी असतील नगरपालिकेचे, ह्यांनी जॉईंट व्हिजिट टाकली इथं की जेणेकरून आपल्याला हा 22 मीटर रस्ता करायचा आहे. तर 22 मीटरमध्ये ऑप्शन काय काय येते, काही इलेक्ट्रिक पोल येत असतील, काही लोक घराच्या पुढे शिक्षण तयार केलं असेल, पण 22 मीटर ह्यांना क्लिअरन्स पाहिजे. ते नगरपालिकेने लोक ताबडतोब कारवाई करतील. हा नगरपालिकेने आम्ही आदेश दिलेले की आपल्या ह्या रस्त्याचा सर्वे करा आणि सर्वेमध्ये आम्हाला सांगा की खाली पाईपलाईन कशा कशा तुमच्या आहेत, त्या पद्धतीने पुरापूर मार्किंग करता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून हा रस्ता लवकरात लवकर व्हावा त्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. आता पुरुषोत्तराने आजची विजय झाल्यानंतर हे लगेच प्लेट सगळी पाठवतील, टेंडरसाठी अप्रूव्ह करायला मुंबईला पाठवतील. मुंबईहून अप्रूव्ह झालं की जर टेंडर मुंबईच काढतं तर करता येत नाही, मुंबईच टेंडर काढतं आणि टेंडर मुंबईत गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फायनल झाला की काम चालू होईल. हा मिरजचा इंटरनल जो रोड आतला रस्ता आहे, नॅशनल हायवेचा जुना रस्ता, त्याच्या अंदाजपत्रकाला नॅशनल हायवे अथॉरिटीने मान्यता दिलेली 27 कोटी रुपयाच्या कामानं मंजुरी दिलेली आहे. याचं आता बिडिंग प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे. बिडिंगची प्रोसेस 1 महिन्याभरात होत आहे. त्याच्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर फायनल होऊन त्या रस्त्याचं आम्ही काम करणार आहे. आज आमदार साहेबांच्या समवेत तिथं आपण याची पाहणी केली रस्त्याची. त्याच्यात अतिक्रमणं काही ठिकाणी आहेत ती काढावी लागतील कॉर्पोरेशनला. शहर अभियंता साहेबांनी आम्ही एकत्रित ती पाहणी करून काही अतिक्रमणं, काही MECBच्या लाईन्स आहेत, वाया पाईप्स आहेत, त्या आपल्या रस्त्याच्या पलीकडे जातील याच्यासाठी आम्ही काही सूचना केलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणे ते झाल्यानंतर आपण लवकरच कामाला सुरुवात करू.